तुम्ही पावसाळी ट्रीपसाठी पुणा किंवा मुंबईपासून जवळ असलेला एखादा पिकनिक स्पॉट बघत असाल तर तुम्ही अगदी योग्य व्हिडिओ ओपन केलाय. तर आजच्या व्हिडिओत मी सांगणार आहे माळशेज घाटला कसं जायचं, माळशेज घाटला जाताना त्यात लागणारे रेस्टॉरंट्स आणि त्याचा रिव्ह्यू. या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर टिप्स मिळणार आहेत, तर ह्या टिप्स नक्की फॉलो करा. वेलकम टू ट्रॅव्हल अँड स्टे. नभात काळा भरला रंग, नभात काळा भरला रंग, हिरवी चादर त्याच्या संग, हिरवी चादर त्याच्या संग, झळा उन्हाच्या केल्या भंग, झळा उन्हाच्या केल्या भंग, माळशेजच्या प्रेमात सारेच आहेत दंग, माळशेजच्या प्रेमात सारेच आहेत दंग. तर स्वर्गासारखं सुंदर असं माळशेज आज आपण व्हिडिओ करतोय माळशेज घाटावर. ठाण्याहून माळशेजला निघाल्यावर आपल्याला कल्याणला राईट टर्न घ्यायचा असतो, तर तो राईट टर्न एक्झॅक्टली कुठे घ्यायचा यासाठी मी हा व्हिडिओ काढला आहे. तर समोर तुम्हाला दिसत आहे कल्याणवरनं आम्ही इथे राईट टर्न घेतलेला आहे आणि तुम्ही NH 61 नॅशनल हायवे 61 जॉईन होत आहे. रस्त्यात तुम्हाला हॉटेल दाजीबा लागेल, तिथे तुम्ही छानसा नाश्ता घेऊ शकतात. माळशेजला जाताना टिप नंबर 1 म्हणजे जितक्या लवकर तुम्ही निघू शकतात तितक्या लवकर माळशेजसाठी प्रस्थान करा, कारण माळशेजमध्ये बघण्यासारखं इतकं काही आहे तुम्हाला नक्कीच वेळ कमी पडेल. शिवाय तिकडे कधीही धुकं येतं, पुढचे रस्ते बंद होतात. सगळ्याचा वेळ लक्षात घेता तुम्ही माळशेजसाठी जितक्या लवकर निघाल तितकी जास्ती मजा कराल. माळशेजला जाताना रस्त्यात लागतो हॉटेल प्रांजली, तर चला तर बघूया इकडचं जेवण कसं आहे. प्रांजली हॉटेलविषयी सांगायचं झालं तर तिकडे नाचणीचा पापड खास करून नक्की घ्या आणि तिकडच्या पोळ्या अतिशय घरगुती आणि चांगल्या क्वालिटीच्या आहेत. तिकडे आम्ही जेवणाचा आस्वाद घेतला आणि पुढे निघालो. आता माळशेज घाट जसजसा जवळ येईल तसतसं निसर्ग सौंदर्य तुम्हाला बघायला मिळेल. हिरवे हिरवे गार गालीचे बघत बघत आम्ही माळशेजचा घाट चढायला सुरुवात केली आहे. पुण्यापासून 120 किलोमीटर आणि ठाण्यापासून 110 किलोमीटरवर पुणे मुंबईला जोडणारा हा वळणावळणाचा घाट रस्ता खरं तर इतका सुंदर आहे, महाराष्ट्रात पावसाळ्यात तुम्हाला इथे स्वर्गच बघायला मिळतो. जसा माळशेजचा घाट सुरू होतो तसं धबधब्यांच्या रांगाच लागतात, त्यामुळे माळशेज घाटात तुम्हाला भरपूर धबधबे बघायला मिळतील आणि तुम्ही मनसोक्त धबधब्यांमध्ये खेळू शकतात. आता वेळ झाली आहे टिप नंबर 2 माळशेजला जाताना तुम्ही नेहमी सेफ धबधबा, सुरक्षित धबधबा चूज करा. माळशेजचा सुरक्षित धबधबा बघायचा असेल तर तो आहे हा. ह्या धबधब्यात तुम्ही तुमच्या फॅमिलीसह खूप धुमाकूळ घालू शकतात आणि तो सेफही आहे. तर अशाच टिप्ससाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त टिप्स मिळतील आणि तुमची माळशेजची ट्रीप खूप छान होईल. ह्या धबधब्यामध्ये आम्ही खूप मजा मस्ती केली आणि पुढे निघालो. माळशेजला जाताना एवढे धबधबे लागतात की प्रत्येक धबधब्याखाली जर तुम्ही थांबलात तर माळशेजचा घाट चढूच शकणार नाहीत. टिप नंबर 3 सांगते, खाली उतरताना तुम्ही सगळे धबधबे करत करत या, तुमच्या वेळेनुसार धबधब्यामध्ये एन्जॉय करा.
माशेस घाट हा बघू तेवढा कमीच आहे, पण एका एंडला गेल्यावर धुक्यामुळे आम्हाला पुढचं दिसेनासं झालं आणि आम्ही डिसाईड केलं की आता आपण इथूनच खाली जायचं. तर ही आहे टिप नंबर 4, की तुम्हाला जर समोर धुकं दिसत असेल, पुढचा रस्ता दिसत नसेल, तर कृपया करून पुढे जाऊ नका, ते खूप रिस्की आहे, तिकडनंच गाडी खाली वळवा. तर आम्ही ह्या स्पॉटला थांबलो आणि हा माशाचा मी पाहिलेला सगळ्यात सुंदर स्पॉट होता. इथे एवढं धुकं होतं आणि इतकी गार हवा होती की आम्ही सगळे गारठून गेलेलो. श्रेया तर गाडीच्या बाहेरच यायला तयार नव्हती, एवढी तिला थंडी भरलेली. मीही इकडे मनसोक्त पावसात भिजायचा आनंद घेतला आणि थंडगार हवेत गरम गरम कणीस खाल्लं. टिप नंबर 5, धबधब्यात तर तुम्ही भिजतातच, शिवाय पावसातही भिजतात, त्यामुळे तुम्ही गारठून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे तिकडे जाताना कुठले कपडे घालावे, तिकडे पटकन वाळतील पातळ कपडे घाला किंवा हाफ पॅन्ट बरमुडा घालू शकतात. जीन्स घालणं अवॉइड करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्ही जर ट्रॅव्हल अँड स्टे चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. तर आपण माळशेज घाट उतरायला सुरुवात केली आहे. ह्या स्वर्गाला निरोप देताना फारच दुःख होत आहे. पुन्हा कधीतरी ह्या माळशेज घाटात स्टेचा नक्की प्लॅन करणार आहोत असं स्वतःला समजवून आम्ही माळशेज घाटावरनं खाली उतरायला सुरुवात केली. आम्ही साईदीप हॉटेलमध्ये हॉल्ट घेतला. तिथे ही छान छान बदकं आमचं स्वागत करायला उभीच होती. अप्रतिम चहाच्या घोटाबरोबर आम्ही मागवली कांदा भजी आणि वडा सांबार. आता टिप नंबर 6, माळशेजला जाताना जवळ कोरडा खाऊ नक्की ठेवा, कारण पावसात भिजून धबधब्यात खेळून आपल्याला प्रचंड भूक लागते. त्यामुळे कधीही हाताशी खायला खाऊ पाहिजे आणि प्यायला गरम गरम चहा किंवा पाण्याचा थर्मास जवळ ठेवा. आणि अशा प्रकारे आपला माळशेज घाटाचा व्हिडिओ संपलेला आहे आणि जाता जाता मी टिप नंबर 7 सांगणार आहे. टिप नंबर 7 आहे, जर तुम्ही लवकर माळशेजला निघू नाही शकला तर माळशेजला स्टेचा प्लॅन तरी करा. आणि स्टेचा प्लॅनही होत नसेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट आणि 7 नंबरची टिप अशी आहे, कितीही उशीर झाला तरी माळशेजला जायचा प्लॅन कधीही कॅन्सल करू नका. ही आहे टिप नंबर 7, सगळ्यात महत्त्वाची टिप, कारण माळशेजचा स्वर्ग बघायचा आनंद माझ्यासारखाच तुम्हा सगळ्यांना मिळू दे. बाय बाय. तर पुन्हा भेटू पुढच्या मंगळवारी संध्याकाळी 4 वाजता. बाय.